हेलो एवरीवन, आज अपन ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 6 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. मग आपल्याला काय बघायचं आहे तर कार्य म्हणजे काय, ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ऊर्जा अक्षयतेचा नियम, मुक्त पतन याविषयी आपण थोडक्यात बघणार आहोत. मग आता कार्य म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे की एक विद्यार्थिनी अभ्यास करताना दाखवलेली आहे, दुसरी विद्यार्थिनी टी व्ही बघताना दाखवलेली आहे, हा जो एक माणूस आहे तो खांद्यावरती जड ओझं घेऊन वाहताना दाखवलेला आहे आणि हा विद्यार्थी या ठिकाणी खेळताना दाखवलेला आहे. मग कार्य केव्हा घडत असतं, ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर बल लावलं जातं, बल प्रयुक्त केलं जातं आणि बल प्रयुक्त झाल्यानंतर जेव्हा विस्थापन घडत असतं तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आता बघा, या ठिकाणी ही मुलगी टी व्ही पाहते, मग या टी व्ही पाहण्यामध्ये ती तिची जागाही बदलत नाही, हालचालही करत नाही आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं बल प्रयुक्त होताना दिसत नाही आहे, मग याला आपण कार्य म्हणणार नाही. त्याचबरोबर जर या माणसाकडे आपण बघितलं तर हा काय करतो आहे, जे काही ओझं आहे खांद्यावरती ते बलाच्या मदतीने घेऊन ते ओझं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहताना दिसत आहे, म्हणजेच विस्थापनाची क्रिया दिसते आपल्याला. म्हणून या ठिकाणी कार्य झालेले आहे असं आपण म्हणणार आहोत आणि या ठिकाणी कार्य घडलेले नाही हे आपल्याला कळत आहे या चित्राच्या मदतीने. मग कार्य केव्हा होईल, ज्यावेळेस बल प्रयुक्त होऊन हालचाल होईल आणि विस्थापन होणार आहे त्यावेळेस कार्य घडून येत असतं. मग हे आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. मग आता कार्य काढण्याचं जे सूत्र आहे ते बघा, बल गुणिले विस्थापन. मग जर उदाहरणार्थ आपण बघितलं की एखाद्या वस्तूवर आपण 5 न्यूटन बल लावलं, बलाचं एकक न्यूटन आहे, बरोबर की नाही. मग 5 न्यूटन बल जर आपण एखाद्या वस्तूवर लावलं आणि त्याच वस्तूचं विस्थापन समजा 3 झालं, बरोबर, त्या वस्तूचं विस्थापन किती झालं, 3 झालं, मग 5 गुणिले 3 किती होणार आहे, तर 15 हे उत्तर येणार आहे. मग 15 जूल हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, कारण कार्याचं SI एकक न्यूटन मीटर आहे, यालाच जूल म्हणतात. समजतंय? मग 15 जूल हे काय झालं, त्या ठिकाणी कार्य घडून आलेलं आहे ज्या प्रकारे सूत्राच्या मदतीने आपण सोडवलं त्यातून. हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता 1 जूल म्हणजे काय, तर बघा, 1 न्यूटन बलाच्या वस्तूने बलाच्या दिशेने 1 मीटर जर विस्थापन केलं तर त्या ठिकाणी घडून आलेले कार्य 1 जूल असते. मग समजा 1 जूल न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटरचं विस्थापन झालेलं आहे, म्हणून 1 जूल कार्य त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जर त्या ठिकाणी 2 जूल असेल आणि 2 मीटरचं विस्थापन झालेलं असणार आहे तर 2 जूल हे त्याचं काय असणार आहे, कार्य घडलेलं असणार आहे, हे आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. मग कार्याचं CGS एकक डाईन मीटर आहे, यालाच अग्र म्हणतात, हे पण तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, कारण की ही जी काही एकक असतात ही अतिशय महत्त्वाची असतात, त्यामुळे याचं पाठांतर करून ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर 1 अग्र म्हणजे काय, तर 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होतं. बघा, जूलमध्ये काय होतं आहे, 1 मीटरचं विस्थापन होतं आहे, मात्र अग्रमध्ये काय होत असतं, त्या दिशेने बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटरचं विस्थापन होतं. जर 1 अग्र म्हणजे 1 डाईन बलाच्या क्रियेमुळं वस्तूचे बलाच्या दिशेने किती विस्थापन होणार, 1 सेंटीमीटरचं विस्थापन घडून येणार आहे, मग त्यालाच आपण 1 अग्र कार्य म्हणणार आहोत. जूल आणि अग्र यांमधील संबंध बघा, या ठिकाणी 1 जूल बरोबर 10^7 अग्र आहे, हे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. आपण जास्त नाही पाहणार, फक्त तुम्हाला 1 जूलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की 1 जूल जर किंवा 1 न्यूटन बल लावलं त्या वस्तूच्या दिशेने तर 1 मीटरचं विस्थापन होईल, हे लक्षात ठेवायचं. जर 2 जूल बल लावलं म्हणजे 2 न्यूटन तर त्या ठिकाणी वस्तूच्या दिशेने 2 मीटरचं विस्थापन होणार आहे. तसंच अग्रामध्ये पण आहे. मग 1 डाईन बल जर लावलं
वस्तूच्या दिशेने, तर 1 सेंटीमीटर विस्थापन होईल, आणि 2 अग्र किंवा 2 डाईन बल लावलं तर त्या ठिकाणी 2 सेंटीमीटरचं विस्थापन घडणार आहे, हे सहसंबंध लक्षात ठेवायचे. आता धनकार्य बघा. धनकार्य म्हणजे काय? ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य धन असते. हां, बलाची आणि विस्थापनाची दिशा जर एकच राहिली तर त्या ठिकाणी जे काही बलाने कार्य घडलेलं आहे त्याला धनकार्य म्हणतात. मग उदाहरणार्थ बंद पडलेल्या गाडीला धक्का देऊन पुढं ढकलणं, हे त्याचं धनकार्याचं उदाहरण आहे. मग आता ऋणकार्यामध्ये काय होणार आहे? तर बघा, ऋणकार्यामध्ये गतिमान वस्तू काय होत असते? थांबवली जात असते. मग ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य ऋणकार्य असते. उदाहरणार्थ बघा, ब्रेकचा वापर करून सायकल थांबवताना विरोधी बलाने केलेले कार्य ऋण असते. म्हणजेच आपण त्या ठिकाणी बल लावून काय करतो? जे काही गतिमान वस्तू आहे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या ठिकाणी आपल्याला ऋणकार्य बघायला मिळत असतं. मग बंद वस्तू गतिमान करणं त्या ठिकाणी धनकार्य असेल, आणि गतिमान वस्तू थांबवणं हे ऋणकार्य असणार आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, धनकार्यामध्ये बल आणि विस्थापनाची दिशा एकच असते, मात्र ऋणकार्यामध्ये बलाची व विस्थापनाची दिशा विरुद्ध असते. त्यानंतर शून्य कार्य बघा. मग ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्यावेळेस बलाने केलेले कार्य शून्य असते. उदाहरणार्थ दोरीच्या टोकाला बांधून गोल गोल फिरवणं, दोरीच्या टोकाला जो काही दगड आहे तो दगड बांधून त्याला गोल गोल फिरवणं. मग यामध्ये काय होत आहे की ती वस्तू जी आहे ती विस्थापन करत नाही आहे किंवा ती एकमेकांना लंबरूप आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शून्य कार्य घडलेलं आहे असं आपण म्हणूया. आता कार्य घडतं केव्हा? आपण बघितलं की ज्यावेळेस हालचाल होऊन विस्थापन होईल म्हणजे कुठेतरी अंतर कापलं जाणार आहे त्याच वेळेस कार्य झालं असं आपण त्याला म्हणत असतो. मग शून्य कार्यामध्ये बल लावल्यानंतर जर विस्थापनच झालं नाही तर ते त्या ठिकाणी आपल्याला शून्य कार्य बघायला मिळत असतं. त्यानंतर आता पुढे आपण बघणार आहोत की ऊर्जा. पदार्थात असलेले कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. मग एखादा पदार्थ असेल आणि त्या पदार्थाची कार्य करण्याची जी काही क्षमता असते त्याला आपण ऊर्जा म्हणत असतो. मग SI एकक जे आहे ते जूल आहे व CGS एकक काय आहे? ऊर्जेचं अग्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर गतिज ऊर्जा बघा. मग पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. मग गतिमान वस्तूमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात, हे थोडक्यात आहे. मग वाहत्या पाण्यातील ऊर्जा, वेगवान चंडूची ऊर्जा, हे गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. मग आता या ठिकाणी गतिज ऊर्जेचं जे काही समीकरण दिलेलं आहे, M = वस्तुमान व V = वेग. त्यानंतर स्थितिज ऊर्जा बघा. आता स्थितिज ऊर्जा म्हणजे काय? एका स्थितीमध्ये साठवलेली जी ऊर्जा असते त्याला आपल्याला स्थितिज ऊर्जा म्हणायचं आहे. मग पदार्थाचे विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात ती ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा म्हणतात. मग उदाहरणार्थ ताणलेल्या धनुष्याच्या प्रत्यंचेतील ऊर्जा बघा. एखादा धनुष्यबाण जर तुम्ही ताणून तसाच धरला तर काय होतं? त्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये जी ऊर्जा तयार झालेली असते तिला स्थितिज ऊर्जा म्हणतात. किंवा एखादी स्प्रिंग असेल बघा, ती स्प्रिंग जर तुम्ही ताणून धरली तर ताणलेल्या अवस्थेत जर तिला ठेवलं तर ती झाली स्थितिज ऊर्जा, किंवा तिला दाबून जर ठेवलं तर ती झाली त्याची स्थितिज ऊर्जा. मग साठवून जर ठेवलेली असेल ऊर्जा एखाद्या घटकामध्ये, पदार्थामध्ये, तर तिला तुम्हाला स्थितिज ऊर्जा म्हणायचं आहे. किंवा उंचावर साठवलेल्या पाण्यातील ऊर्जा म्हणजे जे काही धरण बिरण असतं बघा, त्या धरणामध्ये जे काही पाणी साठवलं जातं ते स्थितिज ऊर्जेचं उदाहरण आहे. जेव्हा ते धरणातलं पाणी खाली सोडलं जाणार आहे तेव्हा ते गतिज ऊर्जेचं उदाहरण निर्माण होणार आहे. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये स्थितिज ऊर्जेचं समीकरण दिलेलं आहे बघा, की स्थितिज ऊर्जा ब्रॅकेटमध्ये P.E दिलेला = MgH, म्हणजेच M म्हणजे वस्तुमान, G म्हणजे त्वरण आणि H म्हणजे उंची, हे त्याचं तुम्हाला विस्तारित रूप लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर ऊर्जेचं रूपांतर. बघा, आत्ताच आपण बघितलं की एखादी स्थितिज ऊर्जा म्हणजे जी धरणातलं जे काही पाणी आहे ते स्थितिज ऊर्जेत साठवलेलं आहे, परंतु जेव्हा धरणातलं पाणी सोडलं जातं त्यावेळेस तिचं रूपांतर कशात होत असतं? गतिज ऊर्जेमध्ये होत असतं. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता या ठिकाणी आपण ऊर्जेचं रूपांतर पाहणार आहे की ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये कशाप्रकारे रूपांतरित होत असते. मग आता विद्युत ऊर्जा दिलेली आहे आणि या ठिकाणी ती कोणकोणत्या घटकांमध्ये रूपांतरित झालेली आहे ते आपण बघणार आहोत. मग विद्युत ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेमध्ये गेल्यानंतर पंखा किंवा इंजिन चालू होतं आपल्याला माहिती आहे यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने. मग हीच यांत्रिक ऊर्जा पुन्हा जनित्राच्या माध्यमातून एकवटली जाते विद्युत ऊर्जेमध्ये. तसंच या ठिकाणी विद्युत ऊर्जा जेव्हा प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतरित होते तेव्हा विद्युत दिवा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत असतो. पुन्हा प्रकाश ऊर्जा प्रकाशीय घट किंवा सौर घट याच्या मदतीने ती काय होत असते? स्थानांतरित, रूपांतरित होत असते. तसंच या ठिकाणी रासायनिक ऊर्जा बघा की विद्युत ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होताना दुय्यम घटामध्ये ती रूपांतरित होत असते आणि हीच रासायनिक ऊर्जा पुन्हा रूपांतरित होऊन काय होते? प्राथमिक घटाच्या मदतीने विद्युत ऊर्जेमध्ये निघून जात असते. मग या प्रकारे जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय होत असते? रूपांतरित होत असते. जसं विद्युत ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेत गेल्यानंतर त्या ठिकाणी इंजिन आणि पंखा हे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं, तसंच यांत्रिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत रूपांतरित झाल्यानंतर जनित्र हे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. मग हेच या डायग्रॅमच्या किंवा या चित्राच्या मदतीने आपल्याला लक्षात येत आहे. त्यानंतर बघा ऊर्जा अक्षयतेचा नियम. मग आता ऊर्जेच्या संदर्भात आपण बघितलं की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही हे लक्षात घ्या. तिचे एका प्रकारातून काय होत असते? दुसऱ्या प्रकारात कधीही रूपांतर होत असते. मग विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. मग सदैव ती ऊर्जा त्या ठिकाणी टिकून राहते, फक्त ती काय होत असते? एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होत असते, याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. आणि ऊर्जा आपल्याला माहिती की निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. त्यानंतर पुढे बघा मुक्तपण. आता मुक्तपण म्हणजे काय? की जसं आपल्याला माहिती आहे की गुरुत्वीय बलाने काय होत असतं की कोणत्याही वस्तूला काय केलं जात असतं? खाली खेचलं जात असतं. मग यालाच काय म्हणत असतात? मुक्त पतन म्हणतात. जसं उंचावरून पडलेल्या वस्तू फक्त गुरुत्व बलाने खाली येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतात? मुक्तपण म्हणत असतात. मग कोणतीही वस्तू उंचावर असताना तिच्या स्थितिज ऊर्जा तिच्यामध्ये स्थितिज ऊर्जा असते जर ती उंचावर असेल, आणि वस्तू खाली पडत असताना स्थितिज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं? गतिज ऊर्जेमध्ये झालेलं असतं. मग मुक्तपणामध्ये काय होत असतं? गुरुत्वीय बलाने काय होतं? ती वस्तू खाली खेचली जाते आणि याच प्रक्रियेला मुक्तपण म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शक्ती. मग कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. मग एखादं कार्य जर आपण करत असाल तर ते कार्य करण्यासाठी जे काही दर लावले जातात त्या दराला आपल्याला शक्ती म्हणायचं आहे. मग शक्ती जर का सूत्राच्या मदतीने काढायची असेल तर शक्ती बरोबर कार्य भागिले काल, पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी, हे त्याचं काय आहे? समीकरण आहे. मग शक्तीचं एसआय एकक जे आहे ते जे ऑब्लिक एस आहे, यालाच वॅट असे म्हणतात. जे ऑब्लिक एस याला काय म्हणायचं आहे? वॅट म्हणतात. मग शक्तीचं एसआय एकक वॅट आहे. औद्योगिक क्षेत्रात शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हे एकक वापरत असतात. मग एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. किंवा व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे 1 किलो वॅट तास हे एकक किंवा याच्यामध्ये ती रूपांतरित केली जाते. घरगुती उपयोगासाठी वापरला जाणारी वीजसुद्धा काय होत असते? किलो वॅट तास यामध्ये किंवा या एककामध्ये ती मोजली जात असते. 1 किलो वॅट आवर या युनिटमध्ये ती मोजली जाणार आहे. हे तुम्हाला शक्तीच्या बाबतीत लक्ष ठेवायचं आहे की शक्ती म्हणजे कार्य करण्याचा जो काही दर आहे त्याला शक्ती म्हणतात. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात या ठिकाणी कार्य काय आहे, कार्यातील जे काही वेगवेगळे सूत्र आहे किंवा एकक आहेत याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. किंवा ऊर्जेचं रूपांतर कशा पद्धतीने होत असतं एका परिस्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये हेही आपण बघितलं. मग आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न क्रमांक 1 बघा. तुमच्या घरात आढळणारी ऊर्जेची कोणतीही 4 रूपं लिहा. मग आपल्या घरात मध्ये विद्युत ऊर्जा,
त्यानंतर प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, उष्णता ऊर्जा, हे ऊर्जेचे 4-5 रूपं आपण लिहू शकतो. मग विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा हे रूपं तुम्ही लिहू शकता आणि हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश व उष्णता यात होते अशा एक घरगुती साधनाचं नाव सांगायचं आहे आपल्याला. मग बघा की विद्युत बल्ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग विद्युत बल्ब या साधनामध्ये विद्युत ऊर्जा ही प्रकाश व उष्णता ऊर्जेमध्ये काय होत असते, रूपांतरित होत असते. मग ज्यावेळेस आपण बल्ब लावतो त्यावेळेस त्यावरती जो काही विद्युत ऊर्जा असते मग ती विद्युत ऊर्जा काय होत असते, प्रकाश ऊर्जेतून उष्णते ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असते. किंवा मेणबत्तीचं पण तुम्ही उदाहरण घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची एक यादी तयार करा. त्या उपकरणात ऊर्जेचे रूपांतर कसे होते ते लिहा. मग आता आपण पहिलं उपकरण इस्त्री घेऊया. मग इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत असतं. त्यानंतर पंखा घ्या. मग पंखेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये किंवा यांत्रिक ऊर्जेमध्ये होत असतं. बरोबर आहे. रूपांतर लिहायचं आहे आपल्याला एका यंत्रातून किंवा सॉरी एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये कसं रूपांतर होतं आहे. तर इस्त्रीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं आहे. पंख्याचं जे आहे त्याचं विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, तर या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेमध्ये होत आहे. आणि फोनचं जे काही विद्युत ऊर्जेचं रूपांतर आहे ते ध्वनी ऊर्जेमध्ये होताना आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही उपकरण आणि त्या उपकरणातून ऊर्जेचं रूपांतर कोणामध्ये होतं आहे ते लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4 आणि शेवटचा आहे बघा. स्थितिज व गतिज ऊर्जेची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. आता स्थितिज ऊर्जेचं उदाहरण घेताना की जो ताणलेला धनुष्यबाण आपण बघितलं की सुरुवातीलाच की ताणलेला जो धनुष्यबाण आहे मग त्या स्थितीमध्ये त्याची ऊर्जा साठवलेली असते. मग ताणलेलं धनुष्यबाण स्थितिज ऊर्जेचं उदाहरण आहे. किंवा धरणातील पाणी, धरणातील पाणीसुद्धा स्थितिज ऊर्जेचंच उदाहरण आहे. त्यानंतर गतिज ऊर्जेचं उदाहरण आपण बघूया. मग गतिज ऊर्जेमध्ये फिरणारा पंखा, फिरणारा पंखा हे गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. आणि त्याचबरोबर वाहणारे पाणी हे सुद्धा गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे स्थितिज व गतिज ऊर्जेची उदाहरणं प्रत्येकी लिहू शकता. मग या प्रकारे आपण या ठिकाणी जो काही सराव संच कृतीपत्रिकेवर क्रमांक 6 आधारित होता तो साध्या सोप्या भाषेमध्ये सोडवून घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.